सर्वांना नमस्कार। फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत। मित्रांनो, ऑलिम्पिक पदक विजेते यांची माहिती बघत असताना या व्हिडिओमध्ये आपण बजरंग पुनिया यांच्याविषयी माहिती बघणार आहोत। इतर ऑलिम्पिक पदक विजेते, शास्त्रज्ञ आणि परमवीर चक्र विजेते यांची माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। अगदी 3 ते 5 मिनिटाची व्हिडिओ आहे, तर चला बघूया आपण बजरंग पुनिया यांची परिस्थिती, यांचं शिक्षण आणि त्यांनी नेमकं यश कसं मिळवलं। मित्रांनो, बजरंग पुनिया ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता 2020 टोकियो, खेळ आहे कुस्ती। बजरंग पुनिया हे भारतीय कुस्तीपटू असून त्यांचा जन्म 26 फेब्रुवारी 1994 रोजी झाला। ते मूळचे हरियाणा राज्यातील झज्जर जिल्ह्यातील खुदान या गावातील आहेत। त्यांनी वयाच्या सातव्या वर्षापासून कुस्ती खेळण्यास सुरुवात केली। कुस्ती खेळासाठी वडिलांनी त्यांना प्रोत्साहन दिले। बजरंग यांच्या कुस्ती खेळास कुटुंबियांनी सर्वतोपरी मदत केली। कुस्तीच्या सरावासाठी सोनीपत येथे प्रादेशिक केंद्रात प्रवेश मिळवला। या केंद्रात सराव करता यावा यासाठी त्यांचे कुटुंबीय सोनीपत येथे स्थलांतरित झाले। सुरुवातीच्या काळात सोनीपत येथील प्रादेशिक केंद्रात सराव करत नंतर दिल्ली येथील छात्रसाल स्टेडियममध्ये त्यांनी कुस्तीचे प्रशिक्षण घेतले। तसेच पुढे त्यांनी कर्नालमधील पोलीस अकादमीमध्ये सराव केला। बजरंग पुनिया यांनी कुस्तीमध्ये आपला सराव कायम ठेवत पुढे विविध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला। 2013 आशियाई कुस्ती क्रीडा स्पर्धेमध्ये 60 किलो वजन गटामध्ये कांस्य पदक मिळवले। या पदकानंतर त्यांना प्रसिद्धी मिळाली। 2014 ग्लासगो स्कॉटलंड येथील पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 61 किलो वजन गटात रौप्य पदक जिंकले। पुढे 2017 दिल्ली येथे झालेल्या कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमध्ये 60 किलो वजन गटामध्ये सुवर्ण पदक मिळवले। 2018 या वर्षी गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या 65 किलो वजन गटाच्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले। आशियाई स्पर्धेमध्ये बजरंग पुनिया यांनी इंडोनेशिया येथील जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 65 किलो वजन गटामध्ये अंतिम फेरीत जपानच्या ताकाताई दाई या खेळाडूस पराभूत करून सुवर्ण पदक पटकवले। तसेच बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक कुस्ती अजिंक्य स्पर्धेत 65 किलो वजन गटामध्ये अंतिम सामन्यात जपानी मल्ल ताकुतो आतुगारो यांच्याकडून पराभव पत्करावा लागल्याने रौप्य पदकावरच त्यांना समाधान मानावे लागले। या पदकामुळे जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत 2 वेळा पदके मिळवणारे ते भारतीय ठरले। 2020 टोकियो येथे खेळल्या गेलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पुनिया यांची निवड झाली। या स्पर्धेसाठी त्यांनी स्वतःला पात्र केले। या स्पर्धेत ते उपांत्य फेरीपर्यंत खेळले व त्यांना ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक मिळाले। सद्यस्थितीत ते कुस्तीगीर योगेश्वर दत्त यांच्याविषयी देखील माहिती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली। यांच्या मार्गदर्शनाखाली गोना येथे सराव करत आहे। ते भारतीय रेल्वेत तिकीट परीक्षक म्हणून कार्यरतही आहेत। खेळातील त्यांच्या यशासाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन देखील सन्मानित केलेले आहे। मित्रांनो, पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।